आत्मघातानं नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये पहिला बळी गेला. विशाल मादसवार असं या तरुणाचं नाव आहे. काल शेतात दिवसभर काम करून घरी आल्यानंतर विशालला मळमळ झाली आणि अस्वस्थ वाटू लागलं. त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उष्माघातामुळे जळगावात दोन महिलांचाही मृत्यू झाला. रावेर तालुक्यातील नम्रता चौधरी आणि अमळनेर तालुक्यातील रुपाली राजपूत अशी या महिलांची नावं आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून जिल्ह्याचं तापमान 47 अंशांहून अधिक आहे. उष्ण शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुसावळ शहरात आज तब्बल 46.7 अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. सकाळी 10 नंतर उन्हाचे झटके तीव्रतेने जाणवू लागतात. यामुळे दुपारी 12 ते 4 दरम्यान रस्ते अक्षरशः निर्मनुष्य होतात. इथलं तापमान आणखीन वाढण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्याचं तापमान 45.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. गेल्या 10 दिवसांपासून तापमान वाढू लागलंय. नम होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. दरम्यान अकोल्यातलं कालचं तापमान या मोसमातील सर्वाधिक तापमान ठरलंय. वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशांवर गेलाय. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून वाचण्यासाठी योग्य काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केलं. वाशिममध्ये 17 मेपर्यंत तापमानवाढीचा इशारा देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. पारा 43.8 अंश सेल्सिअसवर पोहोचला. हे या उन्हाळ्यातलं उच्चांकी तापमान ठरलं. परभणीकरांना सध्या सकाळी 8 वाजेपासूनच उकाड्याचा सामना करावा लागतोय. नवी मुंबईतही तापमानात कमालीची वाढ झाली आहे. ऊन वाढल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो. अनियंत्रित बांधकामं, नवीन प्रकल्प, सिमेंट काँक्रिटीकरण अशा विविध कामांमुळे नवी मुंबईत तापमान वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे